नमस्कार, मी सौ राजश्री प्रवीण भोसले. कोरोना काळातील जीवन कौशल्य शिक्षण या मालिकेत राजश्रीज एज्युकेअर चॅनलच्या माध्यमातून आपणासमोर समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता या कौशल्यावर चर्चा करणार आहे. चला तर मग. आपण ही गोष्ट ऐकलीच असेल. एकदा एका गावामध्ये फार मोठे सिद्ध पुरुष आले आणि गावातील सर्व ग्रामस्थ आपापल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे आले. त्यातील एका गृहस्थाने साधू महाराजांना विचारले की महाराज, माझ्या समोर खूप मोठ्या समस्या आहेत, तुम्हीच मला यातून मार्ग दाखवा. यावर साधू महाराज विचार करून म्हणाले, तुला मी उद्या सांगतो याबद्दल, त्याआधी तू माझ्या या 100 उंटांची राखण कर आणि ते सगळे खाली बसल्यानंतर मग झोपी जा. तो गृहस्थ हो म्हणाला. आणि जेव्हा तो प्रत्यक्ष त्या उंटांची राखण करू लागला, त्यावेळेला जे उंट खाली बसले होते, थोड्या वेळाने जे उभे आहेत ते खाली बसायचे आणि यातले काही उठायचे. असं संपूर्ण रात्रभर चालू राहिलं आणि त्या गृहस्थाला काही झोपच मिळाली नाही. वैतागून सकाळी तो साधू महाराजांकडे गेला. साधू महाराज म्हणाले, काय मग रात्री शांत झोप झाली ना? यावर वैतागून तो गृहस्थ म्हणाला, कशाची झोप येते, हे उंट एका वेळेला एकदाही सगळे खाली बसले नाही, संपूर्ण रात्र मला जागून काढावी लागली. यावर साधू महाराजांनी उत्तर दिले, अरे आपल्या समस्यांचे देखील असेच असते, जेव्हा आपण काही समस्या सोडवत असतो त्यावेळेला दुसऱ्या समस्या आपल्या समोर उभ्या असतात, त्यामुळे सगळ्या समस्यांचं निराकरण एका वेळेला होऊ शकत नाही आणि काही समस्या तर आपोआपच सुटत असतात. यावर त्या गृहस्थाने साधू महाराजांचे पाय धरले आणि आपली चूक मान्य केली. गोष्टीचे तात्पर्य आपल्या लक्षात आलेच असेल की समस्या कोणापुढे समस्या नसतात. तुमच्यापुढे जशा समस्या आहेत तशा माझ्यापुढेही समस्या आहेत. मग या समस्यांना घाबरून जायचं का? तर नाही, या समस्यांना मोठ्या धीराने आपण सामोरे गेलं पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येकासमोर वेगवेगळ्या समस्या येत असतात. जर ते विद्यार्थी असतील तर त्यांच्या पुढे ऑनलाईन अभ्यासाची समस्या, शिक्षक असतील तर त्यांच्या समोर सुट्टीमध्ये देखील कोविड ड्युटीवर हजर राहण्याची समस्या, बेरोजगार असतील तर त्यांच्या समोर चरितार्थ कसा चालवावा ही समस्या, बिझनेसमॅन असतील त्यांच्या समोर आपला बिझनेस पूर्ण ठप्पच झाला आहे ही समस्या, अशी एक ना अनेक प्रत्येकासमोर वेगवेगळ्या समस्या ह्या असतातच. मोठ्या धीराने आपण या समस्यांना सामोरे गेले पाहिजे. खाणीतून जेव्हा हिरा सापडतो तेव्हा तो किती निस्तेज असतो. मग जेव्हा त्याला पैलू पाडले जातात तेव्हा त्याला खरी चमक येते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तेच खरे. त्याप्रमाणे हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्याला खरे मूल्य त्याला प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये काही लोक यशस्वी झालेले दिसतात आणि अत्युच्च पदावर कार्यरत असलेले दिसतात. कसे पोहोचतात हे लोक ह्या पदापर्यंत? सहजासहजी कोणतीच गोष्ट घडत नसते, त्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टींचा त्याग केलेला असतो. आपल्या इच्छा आकांक्षा भावभावनांचा त्याग केलेला असतो. प्रचंड मेहनत जिद्द चिकाटी याच्या बळावर ते या स्थानापर्यंत पोहोचलेले असतात. मग ते व्यक्ती जे कार्य करू शकतात ते आपण का करू शकत नाही? आपल्याला जसे दोन हात दोन पाय आहेत तसे त्यांनाही आहेत. आपल्याला जसे दोन कान दोन डोळे आहेत तसे त्यांनाही आहेत. मग फरक कोणता आहे? तर महत्वाचा फरक असा आहे
आपल्या समोर जे काम असतं ते आपण 100% योगदान देऊन करतो का? तर नाही. मुळात आपल्या समोर असलेले काम आपल्याला आवडतच नाही. जसं विद्यार्थी अभ्यास करायला आवडत नाही, नोकरदार वर्ग असेल त्यांना नोकरी करायला आवडत नाही, पण जर भविष्याच्या दृष्टीने आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला तर आपण जर मनापासून आपल्या समोर येणारे कार्य केले तर याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार असतो. त्यामुळे आपल्या समोर असलेले कार्य आपल्या 100% योगदान देऊन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आई वडिलांच्या दृष्टीने पाहिलं तर ते आपल्या मुलांना समस्येपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जास्तीत जास्त कम्फर्ट झोन मध्ये ठेवत असतात. परंतु त्यामुळे काय होतं? मुलं आपली 100% क्षमता अभ्यास करताना काम करताना वापरत नाहीत आणि ती प्रगतीपासून दूर राहतात. त्याऐवजी त्यांना जर परिस्थितीची जाणीव करून दिली तर त्यातून कसा मार्ग काढावा या दिशेने ते नक्कीच विचार करतील आणि आपली संपूर्ण क्षमता पणाला लावतील. जेव्हा आपण म्हणतो माझ्यासमोर खूप मोठी समस्या आहे आणि आपण चिंताग्रस्त होतो, त्यावेळेला जर आपण ती समस्या सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे आढळते की समस्या तितकी मोठी नाहीये, परंतु आपण तिचा खूप मोठा बाऊ केलेला असतो. मग अशा वेळेला समस्या निराकरणाच्या पायऱ्या जर आपण वापरल्या तर यातून आपण निश्चितच सहजपणे मार्ग काढू शकतो. समस्या निराकरणाची पहिली पायरी म्हणजे आपल्यासमोर असलेली समस्या नेमके तिचे स्वरूप ओळखून तिची सविस्तर मांडणी करणे. समस्येचे विश्लेषण करणे ही दुसरी पायरी. समस्येच्या दृष्टीने आपल्यासमोर कोणकोणते उपाय उपलब्ध आहेत त्यांची यादी करणे ही तिसरी पायरी. आणि उपलब्ध उपायांचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा तोटा होईल याचा विचार करणे ही चौथी पायरी. उपलब्ध उपायांपैकी कोणत्या उपायांची आपण अंमलबजावणी केली पाहिजे हे ठरवून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे ही पाचवी पायरी. आणि सहावी पायरी प्रतिसाद नोंदवणे व मूल्यांकन करणे, म्हणजेच आपण आपल्या समोरील समस्येसाठी कोणत्या उपायाची अंमलबजावणी केली आहे आणि त्यानुसार किती प्रमाणात आपली समस्या निराकरण झालं आहे याचा पडताळा घेणे होय. या पद्धतीने आपण समस्येचे निराकरण केले आणि जो आपण निर्णय घेऊ त्या निर्णयाची जबाबदारी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण बरेच लोकांना सवय असते की कोणत्याही गोष्टीचा जो परिणाम होतो त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतात. तर आपणच पूर्ण जबाबदारीने जो उपाय ज्या उपायाची अंमलबजावणी केली आहे त्याची जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजपासून प्रत्येकाने असे नक्की ठरवायचे आहे की आपल्यासमोर जी समस्या आलेली आहे ती समस्या म्हणजे एक संधी आहे आणि या संधीचे सोने करायचे आहे. ही समस्या म्हणजे एक यशाचे प्रवेशद्वारच आपल्यासमोर आहे असे समजायचे आहे आणि मोठ्या धीराने समस्येला सामोरे जायचे आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग हे स्किल्स नक्कीच आपल्यामध्ये डेव्हलप करू शकाल अशी आशा बाळगते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण WHO ने प्रमाणित केलेल्या 10 जीवन कौशल्यांपैकी क्रिटिकल थिंकिंग या विषयावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे यानंतर अपलोड होणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. धन्यवाद.